स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिकच्या रेंगाळलेल्या प्रकल्पांची माहिती थेट मुख्यमंत्र्यांनी मागवल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जाग झालंय. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज स्मार्ट प्रकल्पांची पाहणी करत त्र्यंबक रोड ते अशोक स्तंभ या दरम्यान साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट रोडचे काम 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. या स्मार्ट कामांना परिपूर्णता लाभू शकलेली नाहीये. गेल्या आठवड्यात झालेल्या स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील नाशिकच्या स्मार्ट प्रकल्पांविषयी माहिती मागवल्यानं आयुक्त गमे यांनी आज स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून नाशकात सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. आयुक्तांनी सकाळी 11:30 सुमारास स्मार्ट कंपनी व मनपाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत त्र्यंबक रोड ते अशोक स्तंभ दरम्यान सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाची पाहणी केली आणि या प्रकल्पाच्या कामासाठी 23 ऑक्टोबरची मुदत होती. मुदतीत काम पूर्ण होऊ न शकल्यानं 6 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता 31 मार्च पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश गमे यांनी स्मार्ट अधिकाऱ्यांना दिलेत. गुलाब मणियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.